नमस्कार विद्यार्थी मित्र हो, कसे आहात सगळे? बरे आहात ना विद्यार्थी मित्र हो? कालच्या व्हिडिओमध्ये माझे शिक्षक व संस्कार हा पाठ पाहत होतो. या पाठाचे लेखक शंकरराव खरात आहेत. या पाठाचा पूर्वार्ध आपण काल पाहिलेला होता, बरोबर की नाही? त्यामध्ये आपण काय पाहिलं की शंकरराव खरात यांच्या लहानपणी शालेय जीवनामध्ये त्यांना मार्गदर्शन करणारे जे शिक्षक आहेत त्यांच्याविषयी त्यांनी आपल्याला माहिती पूर्वार्धामध्ये सांगितलेली होती, बरोबर की नाही? त्यामध्ये हनुमंतराव देशमुख, त्यानंतर कात्रे सर, त्यानंतर श्री गोयोडे सर आणि त्यांचे जे हेडमास्तर होते म्हणजेच मुख्याध्यापक नाईक सर, या चारही शिक्षकांबद्दल त्यांनी आपल्याला माहिती सांगितली की त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये कशा पद्धतीनं मार्गदर्शन केलं आणि पुढील भावी जीवनामध्ये त्यांना ते मार्गदर्शन किती फायदेशीर ठरलं, किती उपयोगाचं ठरलं लेखकाने सांगितलेलं आहे. आता आपण या पाठाचा उत्तरार्ध पाहणार आहोत. ओके, बघा. श्री रायगावकर, देशपांडे या शिक्षकांनी तर मला संस्कारदृष्ट्या फार उपकृत करून ठेवले आहे. कसे ते एक दोन प्रसंग येथे उद्धृत करून स्पष्ट करतो. तर बघा, या चार शिक्षकांबरोबरच आणखीन श्री रायगावकर सर आणि देशपांडे सर यांनी देखील त्यांच्या शालेय जीवनामध्ये त्यांना कशा प्रकारे मार्गदर्शन केलेलं आहे ते प्रसंगातून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. बघा, कुस्तीसारख्या खेळात सुद्धा जातपात मानली जात असे. आमच्या गावातही आम्हा मुलांसाठी वेगळी तालीम होती. लहानपणी मी बऱ्यापैकी कुस्त्या करत असे. हंगामात कुस्त्या करून मी कधी खोबरे तर कधी नारळ तर कधी एखाद्या रुपयापर्यंत इनामे मिळवली आहेत. एक पटकासुद्धा एकदा मिळाल्याचे आठवते. असाच बाहेरगावी मी कुस्त्यांचा फड पाहायला गेलो होतो. तिथे एका थोराड मुलाला याला जोड म्हणून फडत फिरवत होतो. दोन रावण मारूनही त्याला कोणी जोड उभा राहिला नाही. तेव्हा आमच्यातला एक म्हणाला, शंकर्या उठतोस का, धरतोस का कुस्ती त्या गड्याबरोबर? मी हा हा म्हणत मैदानात आलो आणि लढत करण्याची तयारी दर्शवली, पण मला कोणीतरी ओळखले आणि हटकले. बघा, एक प्रसंग सांगितलेला आहे या देशपांडे सरांचा. कसा आहे बघा, मी हिरमुसला होऊन माघारी गेलो. हा प्रसंग माझ्या मनात लागला हे ओळखून रायगावकरांनी माझी समजूत घातली. म्हणाले, अरे समाज अजून निद्रिस्त आहे, खेळात मैदानात जात न पाहता कौशल्य पहावे. हे अजून त्याला नीट समजले नाही, पण एक दिवस असा येईल की हे सारे नष्ट होईल. तुम्हालाही खेळात स्पर्धेत मानाने बोलवले जाईल. बघा, श्री रायगावकर सर यांच्याविषयी त्यांनी सांगितलेलं आहे. एक प्रसंग त्यांनी सांगितला की श्री रायगावकर सर यांनी कोणता उपदेश मला केलेला आहे. त्यातला पहिला प्रसंग त्यांनी सांगितला की कुस्तीसारख्या खेळामध्ये सुद्धा पूर्वी जातपात मानले जायचे. लेखकाने सांगितलं की मोठ्या मुलांसाठी गावामध्ये मुलांसाठी एक वेगळी अशी तालीम उभारलेली होती. लहानपणी लेखकाने बऱ्याच अशा स्पर्धा कुस्तीच्या त्यांनी खेळलेल्या होत्या. अनेक स्पर्धांमध्ये त्यांनी विजयसुद्धा मिळवलेला होता. कधी खोबरं, कधी नारळ, तर कधी एखाद्या रुपयापर्यंत त्यांनी मजल मारलेली होती. एकदा तर एका कुस्तीमध्ये पटका त्यांना मिळालेला होता, म्हणजेच फेटा, मानाचा जो फेटा असतो तो फेटासुद्धा त्यांना मिळालेला होता. मग अशाच पद्धतीनं बाहेरगावी कुस्त्यांचा फड होता आणि तो फड पाहण्यासाठी लेखक तिथे गेलेले होते. मग तिथे एक थोराड असा मुलगा होता, त्याला त्या फडातून त्याला त्या कुस्त्यांच्या फड्यातून फिरवत होते आणि याला जोड अशा पद्धतीनं तिथे अनाउन्समेंट होत होती, पुकारा होत होता, तिथे पुकार केला जात होता. आता ह्याला जोड म्हणजेच काय, तर याच्याबरोबर कुस्ती खेळण्यासाठी कोण तयार आहे का, म्हणूनच ते ओरडत होते, पुकारा करत होते की याला जोड. परंतु त्या कुस्ती बघणाऱ्यांपैकी ती कुस्ती बघणाऱ्यांपैकी एकही जोड त्याला मिळत नव्हता, म्हणजेच प्रतिस्पर्धी मिळत नव्हता. मग अशातलाच एक प्रेक्षक ओरडला,
काय शंक्र्या, जातोस का, उठतोस का, धरतोस का कुस्ती त्या गड्याबरोबर? आता लेखकाला सुद्धा लहानपणी कुस्ती खेळता येत होती आणि म्हणून तो त्या ठिकाणी कुस्ती खेळायला गेला आणि कुस्ती खेळायला गेल्याच्या नंतर त्याला कोणीतरी ओळखलं आणि हटकलं, बरोबर की नाही? कारण जातपात मानली जात होती ना, आणि त्यावेळी ह्यांना सांगितलं की तुला काही कुस्ती खेळता येणार नाही, तू नीच जातीचा, तू वेगळ्या जातीचा आहेस, तू वेगळ्या जातीचा आहेस, त्यामुळं तुला ही कुस्ती खेळता येणार नाही, तुझी जात वेगळी आहे. कोणीतरी हटकलं आणि तिथून ते नाराज झाले, हिरमुसले. हे कोणी पाहिलं होतं? तर रायगावकर सर यांनी ते पाहिलेलं होतं आणि ते लेखक त्यावेळी नाराज झालेले होते हे रायगावकर सर यांना कळलं आणि म्हणून त्यांनी त्यांची समजूत घातली. त्यांना समजावलं की अरे, अजून समाज हा कसा आहे? तर असा समाज हा निद्रिस्त आहे, म्हणजे झोपलेला आहे. जातपात मानली जाते मोठ्या प्रमाणावरती. खेळामध्ये जातपात मानायची नसते, तर खेळामधला जो खेळाडू आहे त्या खेळाडूचे गुण कसे आहेत ते पाहायचं असतं, त्याची गुणवत्ता पाहायची असते, त्याची जातपात वर्ण अजिबात पाहायचा नसतो. हे रायगावकर सर यांनी या लेखकाला त्यावेळी सांगितलं. खेळात मैदानात जात न पाहता काय पाहायचं असतं? तर कौशल्य पाहायचं असतं. हे अजून ह्या समाजाला कळलेलं नाही, परंतु एक दिवस असा येईल की हाच समाज जो आज जातपात मानतो आहे तो पुढे या खेळामध्ये जातपात मानणार नाही, हे सारं नष्ट होईल. तुम्हालाही खेळामध्ये स्पर्धेमध्ये मानाने बोलवलं जाईल, तुम्हालाही स्पर्धेमध्ये खेळामध्ये मानाने बोलवलं जाईल. म्हणजेच मनामधली जी काही हिंमत आहे, ती ताकद आहे, ती ताकद देण्याचं काम श्री रायगावकर सर यांनी दिलेली होती, हे या प्रसंगातून आपल्याला लेखकाने सांगितलेलं आहे. ते आता आपण दुसऱ्या प्रसंगातून पाहूया. बघा, असाच एक दुसरा प्रसंग कोणता सांगितला आहे? शिमग्याच्या धुळवडीला आमच्या वस्तीत प्रौढ वर्गात तमाशाचा फड उभा राहिला. त्या दिवशी प्रौढ साक्षरतेचा वर्ग बंद होता, पण रायगावकर मास्तरांना याची कल्पना नसल्याने ते नेहमीप्रमाणे वर्गाला भेट द्यायला आले. प्रौढ वर्गाच्या कंदिलाच्या प्रकाशात तमाशा चाललेला होता. हे पाहून रायगावकर चटकन परत फिरले. त्यांना पाहताच मी त्यांना आडवा गेलो. मी माझी मान खाली झाली होती. हे पाहून मास्तर म्हणाले, अरे, आज धुलीवंदन, हे चालायचेच. आणि मास्तर तसेच वाटेला गेले. मग मास्तर मला दुसऱ्या दिवशी बोलले, शंकर, तू हे ध्यानात ठेव, जिथं प्रौढ साक्षरतेचा वर्ग चालतो तुम्ही अभ्यास करता, त्या विद्येच्या मंदिरात तमाशा कसा काय उभा? सरांनी मला केलेला हा उपदेश मी कधीच विसरू शकत नाही. बघा, तर अशा पद्धतीनं या ठिकाणी दुसरा जो काही प्रसंग आहे, त्या दुसऱ्या प्रसंगामध्ये सुद्धा या रायगावकर सरांनी एक अनमोल असा उपदेश त्यांनी केलेला होता की जिथे आपण शिकतो तिथे प्रौढ साक्षरता वर्ग चालू आहे, म्हणजे जिथे विद्या आहे आणि तिथेच तमाशाचा फड कसा काय? म्हणजेच अनिष्ट जी काही कृती आहे ती कृती आपण कधीही करायची नाही पवित्र ठिकाणी. कारण जिथे आपण शिकतो आहोत तर ते आपलं काय आहे? मंदिर आहे, विद्येचं मंदिर आहे. आणि अशा या विद्येच्या मंदिरामध्ये धुळवड असली म्हणून काय झालं? तिचं जे काही स्थान आहे, जे काही ठिकाण आहे ते वेगळ्या ठिकाणी आहे, परंतु त्या प्रौढ वर्गामध्ये तुम्ही तमाशाचा फड कसा काय लावला बरं? म्हणजेच तुम्ही काय केलेलं आहे? सरस्वतीचं अपमान केलेलं आहे. मग जिथे विद्या आहे, जिथे विद्येचं मंदिर आहे, तिथं पावित्र्य हे राखलंच पाहिजे. म्हणजे अशा पद्धतीनं अनमोल असं मार्गदर्शन या लेखकांना लहानपणापासूनच बालवयामध्ये त्यांना अनेक शिक्षकांनी अशा पद्धतीचं मार्गदर्शन केलं की जे त्यांना भावी आयुष्यामध्ये ते उपयोगी पडलं.
तर लक्षात आलं विद्यार्थी मित्र हो, तुमच्याही शालेय जीवनामध्ये तुम्हाला असे बरेच शिक्षक मिळतील की ते तुम्हाला तुमचं जीवन सफल करण्यासाठी उपयोगी ठरतील, कारण त्यांनी केलेलं जे काही अनमोल मार्गदर्शन आहे त्या मार्गदर्शनानुसारच तुमचं जे पुढील आयुष्य आहे ते आयुष्य हे प्रगतीच्या पथावरती जात असतं। तर विद्यार्थी मित्र हो, अशा पद्धतीनं लेखकाला त्यांच्या शालेय जीवनामध्ये शिक्षकांनी केलेले जे काही मार्गदर्शन आहे ते मार्गदर्शन कसे उपयोगी ठरलेले आहेत ते आपल्याला या पाठामध्ये या लेखकाने सांगितलेले आहेत। तर विद्यार्थी मित्र हो, अशा पद्धतीनं आपला हा पाठ इथे संपतोय। या पाठाचे जे शब्दार्थ आहेत आणि प्रश्न उत्तर आहेत ते मी तुम्हाला नंतर PDF च्या माध्यमातून देणार आहे। हा पाठ इथे संपला। धन्यवाद।